चक्रीवादळा दरम्यान रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या गावात यामुळे पाणी शिरलं. गावात पाणी शिरल्यानं गावकऱ्यांची अक्षरशः दैना उडाली. निसर्ग चक्रीवादळानं कोकणात थैमान घातलेलं असताना किनारपट्टीवरील गावात समुद्राचं पाणी शिरलं होतं, त्यामुळे गावातले रस्ते आणि परिसर पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली होती. रत्नागिरीतल्या दापोलीला सुद्धा चक्रीवादळाचा जबर तडाखा बसलेला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं पाऊस बरसलाय. अनेक इमारतींवरचे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले तर ही भयावह दृश्य नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत. सुदैवानं या वादळामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. श्रीवर्धनमध्येही निसर्ग चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला. इथंही इमारतीवरील पत्रे अगदी कागदासारखे हवेत उडताना पाहायला मिळाली. बुधवारी दुपारच्या सुमारास वाऱ्याचा जोर अतिशय जास्त होता, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडंही कोसळली. निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाल्यानं लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. मुरुड परिसरातही पावसाचा आणि वाऱ्याचा जोर असल्यानं घरांची पत्रे उडाली, तर चक्रीवादळामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वादळापूर्वी अलिबागमध्ये वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता. अलिबाग शहराला त्याचा जबर तडाखा बसला. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले, यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. तर कोकणातील वेंगुर्ला किनारपट्टीवरचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय. समुद्राच्या लाटांची भीषणता या दृश्यांमधून दिसून येते. समुद्राच्या लाटा किनारपट्टीवर प्रचंड वेगानं धडकताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे वारा किती प्रचंड वेगानं वाहत होता याची आपण कल्पना करू शकतो. चक्रीवादळादरम्यान रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रामध्ये भरकटलेलं जहाज अखेर किनाऱ्याला लागलंय. नांगर तुटल्यानं हे जहाज खवळलेल्या समुद्रात भरकटलं होतं. अजस्त्र लाटांमुळे हेलकावे खाणाऱ्या या जहाजाला मिरकरवाडा बंदरामध्ये आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होते. अखेर हे जहाज किनाऱ्यावर आणण्यात यश आलं. मुंबईतही चक्रीवादळाचे परिणाम जाणवले. मुंबईमध्ये वादळी वाऱ्याचा प्रभाव पाहायला मिळाला. याशिवाय अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. वाळकेश्वर परिसरातील काही इमारतींवरचे पत्रे उडून गेले, तर झाडं उन्मळून पडल्यानं अनेक गाड्यांचं नुकसान झालं. आत्ता माझ्याबरोबर जे फायरचे CFO प्रभात रहांदळ यांच्याकडे ॲप आहेत आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या अनुभवाने आत्ता 5 मिनिटापूर्वी आम्हाला असं लक्षात आलं आहे की थोडासा वादळाचा जो वेग होता तोही थोडा कमी झाला आहे. त्यानंतर वादळाचं जे फिरण्याचं मुख म्हणतो तेही थोडीकडे बदललेलं आहे. त्यामुळे मे बी मुंबईला तेवढ्या मोठ्या प्रमाणात तडाखा बसेल असं आत्ता तरी नाही वाटत आहे. शेवटी निसर्ग आहे, वादळाचं नाव पण निसर्ग आहे, त्यामुळे हे कधी चेंज होऊ शकतं ह्या अनुषंगाने 2 दिवस लोकांनी सांभाळलाच पाहिजे. आणि आमच्या यंत्रणासुद्धा अगदी काटेकोरपणे ह्या यंत्रणा आमच्या इथे सांभाळणार आहेत.
अलिबाग किनारपट्टीवर गेल्या काही तासांपासून गोंगावणाऱ्या वादळाची तीव्रता कमी झालेली आहे, तरीही या वादळामुळे अलिबाग परिसरामध्ये बरंच नुकसान झालंय। शिवाय वादळाचा धोका पूर्णपणे टळलाय असं आताच म्हणता येणार नाहीये। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं वादळग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे। तर अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत, काही ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली आहेत, सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। शिवाय काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला, दूरध्वनी सेवाही काही प्रमाणामध्ये ठप्प झाली होती। तर अलिबाग इथं रामराज परिसरामध्ये विजेचा पोल पडल्यानं एक व्यक्ती जखमी झाली आहे, या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जातील। वादळाचा जोर कमी असला तरी पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे। आहे की जरी आता थोडा पाऊस थांबलेला असेल अलिबाग श्रीवर्धन आणि मुरुडमध्ये, तरीही तुम्ही बाहेर पडू नये कारण मोठ्या प्रमाणात वारा अद्याप वाहणार आहे आणि परत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। या कारणाने कोणीही बाहेर पडू नये। जे झाड पडलेले आहे मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये झाडाझडती झालेली आहे, तर ते झाडे काढण्याची प्रक्रिया आता आम्ही सुरू करणार आहोत। याशिवाय इलेक्ट्रिसिटीचे पोल अनेक ठिकाणी पडलेले आहे, तर त्याला काढून तिथे रितसर इलेक्ट्रिसिटी लाईन कसे रिस्टोर केल्या जाईल त्याच्यावर आपण आता कार्यवाही करणार आहोत। निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईसह पनवेल, उरण आणि आसपासच्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता। सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस कोसळत होता। बुधवारी दुपारच्या सुमारास नवी मुंबईतही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, अनेक भागात झाडं उन्मळून पडली। बेलापूर सेक्टर 4 मध्ये मोठं झाड उन्मळून पडलं, त्याचा लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर कल्याण परिसरामध्ये त्याचा परिणाम दिसून आला। कल्याणमध्ये दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस होता। कल्याणच्या दुर्गाडी खाडी गणेश घाट इथल्या पाण्याची पातळीही वेगानं वाढली होती। तसंच कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका ठिकाणी घरावर झाड पडलं, त्यामुळे घराचं काही प्रमाणात नुकसान झालं होतं। तर अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। विदर्भातही पावसाला सुरुवात झाली। चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। चंद्रपुरात झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळालाय, तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या। अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस झालाय। शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावलेली आहे। दुपारी तब्बल तासभर इथं दमदार पाऊस झाला। पावसामुळे अनेक नाले तुडुंब भरून वाहत होते। जिल्ह्यातील मोर्शी, चिखलदरा, तिवसा आणि वरुड तालुक्यातही पावसानं हजेरी लावली। मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड विलगीकरण सेंटरचं चक्रीवादळामुळे काही प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणचे पत्रे गळू लागल्यानं विलगीकरण कक्षामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। प्रशासनानं सावधगिरी बाळगत या ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवल्यानं मोठा धोका टळलाय। आता या सेंटरची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे। निसर्ग चक्रीवादळाचा सिंधुदुर्गलाही फटका बसलेला आहे। समुद्र किनाऱ्यावर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते। तसंच समुद्र किनारी असलेल्या 47 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। एनडीआरएफची टीमही समुद्र किनाऱ्यावर दाखल झाली होती। निसर्ग चक्रीवादळाचा फटका पक्ष्यांना देखील बसलाय। रत्नागिरीतील भाटे इथं या वादळामुळे घारी जखमी झाल्या। या जखमी झालेल्या घारींना भाटेतील तरुणांनी एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि वादळातून या पक्ष्यांची तरुणांनी सुटका केली। सातारा जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला। पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त होता, त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसलाय।
धुळे जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस बरसलाय. साक्री पिंपळनेर परिसरामध्ये दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढला होता. धुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे वातावरणामध्ये गारवाही निर्माण झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला, तर खरीपाच्या पिकालाही या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात वादळी पावसानंतर सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या घाटामध्ये दरड कोसळली आहे, तर अंदरसूलमध्ये वादळी वाऱ्यानं पोल्ट्री फार्मवरील पत्रे दूरवर उडाले आणि शेडही कोसळलाय. या शेडखाली दबल्यानं अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम कल्याण परिसरात सुद्धा दिसून आलाय. कल्याणमध्ये सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस सुरू झाला होता. कल्याणच्या दुर्गाडी खाडी गणेश घाट इथल्या पाण्याची पातळीही वेगानं वाढली होती. तसंच कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका ठिकाणी घरावर झाड पडलं. जळगाव जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे, तर जिल्ह्यातील काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व पावसानं हिंगोलीमध्ये जोरदार हजेरी लावली. हिंगोली शहरासह तालुक्यात दुपारी 2 सुमारास तब्बल 1.5 तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक नाले तुडुंब भरून वाहत होते, तर गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिक आणि काही प्रमाणामध्ये सुखावल्याचं यावेळी पाहायला मिळालं. जिल्ह्यातील वसमत, औंढा आणि सेनगावमध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडत असल्यानं शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागलाय.